ਲੂਣੀ ਕੱਢ ਲਈ ਹੈ। आम्ही दूध खात नाही, आता आम्ही दोघं नवर बायको, मी तर खात नाही पण सकाळी सकाळी काढावं लागतं हे, त्याच्यामुळं हा राडा लई असते। दिवस निघायच्या अगोदर गारव्यातमध्ये हे काढायचं असते, गारव्यानं काढल्यावर लोणी लवकर निघते म्हणा। लहानपणी माझी माया म्हणायची माझ्या आजी, उठे रे दिल में जरा सी अगर जगह मिले फिर जाए जो। हे तुळशीच्या पानाची याला फोडणी द्यावा लागत असते, या पाणी राहिले की जरा पाणी जास्त होते। लोण्याचे गोळे आता हे जेव्हा आटल तेव्हा तुम्हाला मी परत दाखवते। वाफ येली जरा, बाईच्या जातीला लहानपणापासून शिकवतात घरातले काय काय काम करावं लागतात, काय काय करावं लागतं आम्हाला बी शिकविलं। आता एवढा उशीर लागणार याला, त्याच्यामुळं जास्त मेमरी होईल माझ्या व्हिडिओची, त्याच्यामध्ये फुल होईल, त्याच्यामुळं लय मोठा तूप निघत आहे त्याच्यामध्ये। असं तूप चुन 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 वाजायला लागलं की समजायचं पाणी थोडंसं कमी झालं। आता नारायण धंद्याला जाते, बाकीचं घरचं सारं काम मला करावं लागते। लेकर शाळा जाते, घरी एकटीच असते, काम असलं की मग जायचं। वाचले मस्त येते घरच्या तुपाचा, बाहेरून तूप आणलं की काही ना काही काही ना काही मिसळलेलं असतेच। एवढं निघत येतं दर 8 दिवसाला, म्हणजे 1/4 किलो इतर 1 किलो तूप निघत आहे ह्याचं, काय म्हणत ना, आणि असं 700 ते 800 रुपये किलो तूप आहे। आणि आमच्याकडे 1/2 लिटर दूध 35 रुपयाचं भेटतं आहे, म्हणजे 2100 रुपयाचं दूध होतं। किती होतात नाही, 1150 रुपयाचं दूध होतं आहे याचं जवळजवळ, म्हणजे तर मग त्याच्यातून एवढं तूप 1 किलो 700 रुपयाचं, म्हणजे 400-500 रुपयाचं दूध होतं आहे समजा। याच्यामध्ये का असं लाल लाल दिसतंय ना,
की ती म्हातारी असते, माझी माय म्हणायची ती म्हातारी असते. आणि माय जेव्हा माझी तूप कडवायची ना, तेव्हा या म्हातारी खाण्यासाठी मी लेराखण असायचे म्हातारीजवळ माझ्या माईजवळ. आणि मग माय मला उरलेलं हे द्यायचे, म्हणजे तूप कडवणं झालं ना की मग ही म्हातारी मला काढून द्यायची माय. याच्यामध्ये मी काय करायची, चपातीनं तर भाकर चुरून ताजी खाया चुरून खायची त्या म्हातारीमध्ये उरलेल्याच्यामध्ये. मायनं तूप काढून घेतलं ना, चमचा गरम झाला, त्याला तुळशीचे पानं टाकतात नाही तर मग नागिनीचं पान असते, पण आमच्याकडं ते दोन्ही बिन आहेत. शेगर थोडस लाल होऊ द्यायचं, हे करपलेलं जेवढी असेल ना म्हातारी तर तेवढी चांगली लागते. आता थोडस पिवळसर पिवळसर व्हायलंय, खाली गॅस होऊन खाली घेतले तरी याला उकड्यात खाली गॅस होऊन उतरलंय तरी ते त्याला त्याची म्हातारी बुरडाला बसवायची. म्हातारीले मट्टी निघली ही ही, हे तुम्हाला दिसतंय पण एक करपलं नाही बरं का. मस्त लागतंय हे खायला, मला तर लय आवडते. अशा पद्धतीने हे तू कडवलंय, कहाँ ढूंढो तुझे यहाँ.
घरचं दूध असलं ना गवऱ्यावर ताप आलं त्याच्या म्हातारीचे म्हातारी लय मस्त नेते त्याचे. त्याच्यानंतर थोड्या वेळानं गरे 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 होतात हे तुपाचे. तूप हे जड असते. ही म्हातारी अशी उरली, ही म्हातारी मी खाणार चपाती संग. तूप निघलं हे ह्याला नागिनीच्या पानाची नाही तर ह्याची पानाची फोडणी द्यायची असती, पण हे केलं नाही. काय म्हणतात ना, माझ्याकडे नव्हते म्हणून थोडंसं थंड होऊ द्यायचे, नंतर फ्रीजमध्ये ठेवायचं. काचाच्या भरणीत तूप ठेवायचं असते म्हणजे खराब होत नाही, पण नारायण तापत भरण्या फोडून टाकतो सारख्या. अशा पद्धतीने तूप कडवलेलं आहे. माझे भांडे बिंडे सगळे पडलेत रे बाबा. छान लागते मला, लय आवडतं हे.